मावशी मी जरा जाऊन येतो, कळलं? अरे हर्षदा, तू अगं तू कधी आलीस? अरे आताच. कसा आहेस तू? ठीक आहे. अगं उभी काय आहेस? बस ना. नाही मावशी. ए मावशी, भारी आहे. कोण आले बघ? कोण आले? अगं बाई, हर्षदा, कवा आलीस पोरी तू? अगं इतक्यातच येते मी. मावशी कशी आहेस? मला काय धाड भरली आहे, चांगली थनथनीत आहे म्या. अरे च, अगं अक्षय तर म्हणत होता की आताशी तुला कामं होत नाहीत म्हणून. अरे शिवाय घरात कामासाठी एक बाई ठेवायची असं म्हणाला तो. काय रे घोड्या, मला काम झेपत नाही म्हणून घरात बाई ठेवाय निघालायस वय. अगं पण कान तर सोड. अगं मी गंमत करत होतो. हे बघ अक्षय, म्या तुला शाप सांगून ठेवते. मला घर कामासाठी बाई नग, मला हक्काची सुनबाई पाहिजे. समजला? हर्षदा, तू याची बालपणाची सवंगडी आहेस ना. आता तू याला समजावून सांग. मी तुमच्यासाठी चहा टाकते. हा बर. मावशी पण ना. ए तू मावशीचं एवढं मनावर घेऊ नका. अरे नाही, कस खरंच आहे त्याचे काही म्हणताय ते. अक्षय, अरे हा बुके कोणी दिला? कोणी दिला नाही काही, मीच आणलं. म्हणजे नक्कीच कोणीतरी मिळाली असणार. ए सांग ना, कोण आहे ती? मेनी मेनी हॅपी डेज ऑफ द डे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अक्षय, अरे म्हणजे अक्षय, अरे तुला माझा वाढदिवस अजूनही लक्षात आहे? फक्त वाढदिवसच नव्हे तर त्या अनेक आठवणी मी जपून ठेवल्या. ते सगळं जाऊ दे, तुझं काहीतरी बिनसलं असं ऐकलं मी. अरे नाही रे, कुठे काय, खरंच खूप मज्जेत आहे मी. मावशीचा चहा झाला असेल, मी बघून येते. आलेच मी. हर्षब, का कोणास ठाऊक मला तुझ्या बोलण्यातून वेदनेची किनार जाणवतो. अक्षय. काय? एक विचारू तुला? एकच विचारणार असेल तर विचारा. मस्करी नाही रे, बऱ्याच दिवसांपासून विचारीन विचारीन म्हणते पण राहूनच गेलं. मग विचार ना. अक्षय, तू म्हणतोस त्याप्रमाणे एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावून पाहायचं नाहीये मला. अरे पण एक मित्र म्हणून जाणून घ्यायला काय हरकत आहे? हर्षदा, मला समजून घेणार आणि जवळची मैत्रीण अशी तू एकच आहेस. मला कळतंय तुला काय विचारायचं ते. तुला हेच विचारायचं ना कि मी लग्न का करीत नाही? अक्षय, अरे हर्षदा, जर आपल्या मनाजोगे जर माणूस सापडत नसेल आणि जर मनाविरुद्ध होणार असेल, म्हणजे आपल्याला समजून घेणारा, आपल्या विचारांशी जुळवून घेणारा, तर काय अर्थ आहे या गोष्टीला? इतरांसारखा प्रपंच थाटून केवळ वंशवृद्धी करणाऱ्यांपैकी नाही आहे मी. माझ्या आयुष्यात जे घडलं त्यात कोणाचाही दोष नव्हता. अक्षय, म्हणजे अजूनही तू मला विसरला नाहीस? सॉरी हर्षदा, मला या विषयावर चर्चा करायची नाही. त्या जुन्या आठवणी मी माझ्या हृदयात जपून ठेवल्या, त्यावर कोणाचाही अधिकार नाही. त्यावरच मी आयुष्य जगतो. अक्षय, अरे जे झालं जे घडलं त्यात कुणाचाही दोष नव्हता. नंतर माझंही लग्न झालं, तुलाही नोकरी लागली, जे घडायचं होतं ते घडून गेलं. आता पुन्हा त्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात काय अर्थ? अक्षय, अरे तुझ्यापुढे उभं आयुष्य आहे माझं, आहे एक छानशी मुलगी बघ आणि बस कर. अर्शु, मला या गोष्टीवर चर्चा नको आहे. बरं बाबा, तुला राग आला असेल तर राहिलं. ए वेळा बाई,
मी तुझ्यावर कधी रागवलंय का? हा आता तू दिलेल्या सूचनेवर मी विचार करीन. झालं असं बरं, चला आता, नाही तर गाडी सुटायची. अरे ती आलीस गाडी. निघते मी आता. हां देख, बॅग दे लवकर. आणि हो, माई आणि अण्णांची काळजी घे. तू त्यांची काळजी करू नकोस, सांभाळून जा. बरं, आणि मी मांडलेल्या सूचनेचा विचार कर. आणि फोन करत जा अधूनमधून. हो. आणि सूचना विसरू नकोस. अरे हो बाबा हो.